महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे अर्नाळ्याच्या सेवनसे रिसॉर्ट मध्ये। काल या ठिकाणी घटना घडली होती आणि त्या घटनेमध्ये दुर्दैवाने एका शिवसैनिकांचा मृत्यू झाला होता। आपल्या सोबत यावेळेला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी आहेत। जाणून घेऊया या पुढे शिवसेनेची भूमिका काय असणार आहे। सुदेश जी, काल या ठिकाणी घटना घडली होती, दुर्दैवाने एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कारवाई सुरू आहे। आता तुमची भूमिका काय असणार आहे? कुठेतरी वेळीच जर ही कारवाई झाली असती तर आज ही वेळ नसती आली। काल या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथजी मोरे यांचा मुलगा मिलिंद आणि त्याची पूर्ण फॅमिली या ठिकाणी पिकनिकला आले होते। संध्याकाळी बाहेर पडत असताना या ठिकाणी एका रिक्षाने रिव्हर्स घेताना त्यांच्या फॅमिलीतल्या एका मुलाला खाली पाडलं आणि तो खाली पडलेला असताना त्या मुलाला त्या टायर खाडून काढण्याऐवजी तो त्यांच्यावर खेकसायला लागला, त्यांची शरीरावी करायला लागला आणि त्याच्यातून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं पर्यवसन शेवटी हाणामारीत झालं आणि मिलिंदला मारहाण झाली। त्यांच्या फॅमिलीतल्या महिलांना देखील त्यांचे कपडे खेचले घेतले आणि अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालं आणि त्याचा धसका घेऊन घेतल्यानंतर मिलिंदला या ठिकाणी हार्ट अटॅक आला आणि त्याचं दुर्दैवी काल निधन झालेलं आहे। सर, आपण एकंदरीत जर पाहिलं तर काल तुम्ही 3 वाजेपर्यंत विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये होतात, काय गुन्हा दाखल झालाय, पोलिसांकडनं काय कारवाई करण्यात आली? कारण कुठे ना कुठेतरी असं म्हटलं जातं की पोलीस या रिसॉर्टला संरक्षण देतात, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण जर पाहिलं तर या पट्ट्यामध्ये जे रिसॉर्ट धारक आहेत त्यांच्या अशा प्रकारच्या घटना या पुढेही घडलेल्या, या अगोदरही घडलेल्या आहेत। मग पोलिसांकडनं काय कारवाई करण्यात आली? काल या ठिकाणी आम्ही आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला देखील फोन केला, माझ्याकडून या घटनेची माहिती घेतली, प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश प्रशासनाला दिले आणि त्याप्रमाणे काल मग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे। अर्नाळा पोलिसांनी जवळजवळ 6 ते 7 आरोपींना अटक देखील केलेली आहे, पोलिसांची कारवाई चालू आहे आणि त्याचबरोबर हे ह्या ठिकाणच्या अनधिकृत रिसॉर्टचा मुद्दा देखील ऐरणीवर आलेला आहे। या ठिकाणची ही जी रिसॉर्ट आहेत ही अर्नाळा ते वसईपूरच्या किल्ल्यापर्यंत, ह्या रिसॉर्टमुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांना देखील प्रचंड प्रमाणात त्रास आहे। या ठिकाणी येणारे पर्यटक आणि त्या पर्यटकांशी होणारे वादविवाद, होणारी ट्रॅफिक जाम, रस्ते अरुंद असल्यामुळे ट्रॅफिकचा तर फार मोठा इश्यू या भागामध्ये निर्माण होतो आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना होतो। ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतली नव्हती। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आजपासून ही कारवाई चालू झालेली आहे आणि आमची अपेक्षा आहे का असे ज्या ज्या ठिकाणी हे चुकीचे प्रकार होत असतील, ज्या ज्या ठिकाणी पर्यटकांना तुम्ही बोलवता ते पर्यटक तुमचे शेवटी दैवत आहेत आणि त्या पर्यटकांनाच तुम्ही मारहाण करणार असेल तर ते चुकीचं आणि त्याचा निषेध आम्ही निश्चितच करतो। खरं आहे, जर पर्यटक तुमच्याकडे येतात तर पर्यटक हे तुमचे देव असतील आणि त्या देवालाच जर तुम्ही मारत असाल तर कसं चालणार? एकंदरीत जर आपण पाहिलं तर या रिसॉर्टमध्ये अनेक असे व्यवसाय चालतात जे कुठे ना कुठेतरी कायद्याला धरून नसतात, असं असताना त्या ठिकाणी मद्यपान होतो प्रचंड प्रमाणामध्ये आणि मद्यपान झाल्याच्या नंतर वाद हा शक्यता आहे वादाची आणि असं असताना जर अशा प्रकारच्या घटना घडल्या तर मग स्थानिकांनी कुठे ना कुठेतरी याचा विचार करणं काळाची गरज आहे। या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर अर्नाळा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका आणि तहसीलदारांच्या वतीने कारवाई होत आहे। ही कारवाई जर वेळीच झाली असती तर काल एका व्यक्तीचा जीव वाचला असता। आता या पुढचे काय अपडेट असतील ते आम्ही आपल्याला नक्कीच दाखवू, परंतु या प्रकरणात आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।